राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट झाल्याच्यानंतर आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याच्यानंतर त्यांनी एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे पूर्वाध्यक्ष आणि सध्याचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरती टीका केली आणि त्या टीकेला उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. ह्या दोघांचा कलगीतुरा आपण पुढे पाहू. जर वय जास्त झालं, 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का? नाही, तुम्ही आशीर्वाद द्या ना. त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला वाटतं तुम्ही शतायुष्य व्हावं. 2019 मी विसरलेले नाही, ते विसरले असतील. कुणालाही वाटत असेल की ते कुणामुळे, सर्वे मी पाहिलाय. 2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या. हाच 80 वर्षाचा योद्धा लढला आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल. तो आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही 4-5 जण प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्याच्यात माझं नाव कुठेतरी येते का नाही शेवटचं? मग आम्हाला का आशीर्वाद दिला जात नाही? आपल्या वडिलांना म्हणायचं की तुम्ही घरी बसा आणि आशीर्वाद घ्या, मग आम्ही पोरी परवडल्या हो. एखादा माणूस नोकरीमध्ये लागला तर महाराष्ट्र सरकारमध्ये 18 वेळा वर्षी रिटायर होतो. IAS असेल तर 60 वेळा वर्षी रिटायर होतात. राजकीय जीवनामध्ये असेल तर भाजपमध्ये 75 वर्षानंतर रिटायर केलं जातं. अडवाणींचं उदाहरण द्या, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण द्या, कुणाचंही उदाहरण द्या. का बरं आशीर्वाद द्यावे? रतन टाटा साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोट तिरकीनी लढतात आणि सगळ्यात मोठा कुठला ग्रुप आहे आज देशात? टाटा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय काय? 86. त्याच्यानंतर अमिताभ बच्चन किती वय? 82. आज कुठली जाहिरात लागताना सगळ्यात पॉप्युलर नाम कोण आहे? अमिताभ बच्चन. वय किती? 82. अरे एज इज अ नंबर, जिद्द पाहिजे. आशीर्वाद तर आहेतच.